हेलो चिल्ड्रन, वेलकम बैक टू अवर एनबीएस ऑनलाइन क्लासेस। वी आर लर्निंग पोएम क्रॉसिंग द रोड। बघा, आपण क्रॉसिंग द रोड ही पोएम काय करत आहोत, अभ्यासत आहोत। आज आपण त्या पुढील आभा अभ्यासणार आहोत। सो टुडे वी विल सी द रिमेनिंग पार्ट ऑफ दिस पोएम। ओके, फर्स्ट वी विल सी बीट सी। लुक लिसन अँड रिपीट। लुक लिसन अँड रिपीट। लुक मीन्स पहा, लिसन मीन्स ऐका आणि पुन्हा म्हणा। बघा इथे काय केलेलं आहे, एक रोड दिलेला आहे, रस्ता दिलेला आहे, इकडे फुटपाथ दिलेला आहे आणि एक मुलगा त्या उभा टाकलेला आहे। अशा प्रकारचे चित्र आहे। बघा, वी फॉलो द ट्रॅफिक सिग्नल। आणि इथं काय ट्रॅफिक सिग्नल दिलेले आहे, पहा, वी फॉलो द ट्रॅफिक सिग्नल्स। बघा, चिल्ड्रन प्लीज रिपीट आफ्टर मी, वी फॉलो द ट्रॅफिक सिग्नल्स। बघा, आपण ट्रॅफिक सिग्नल म्हणजे जे रहदारीचे काय जे चिन्ह दिलेले आहे, जे रहदारीचे अशा प्रकारचे जे चिन्ह आहे त्यांचं आपण पालन केलं पाहिजे, केलं पाहिजे ना। बरोबर, बघा आपण जे सिग्नल असतात रस्त्यावर जे काय असतात, बघा असे ते लाल ग्रीन जे रस्त्यावर लाईट लावलेले असतात, जे सिग्नल लावलेले असतात त्यांचं आपण काय केलेलं पाहिजे, काय करायला पाहिजे, पालन करायला पाहिजे। पहा, नेक्स्ट वी वॉक ऑन द फुटपाथ। आणि वी वॉक ऑन द फुटपाथ, आपण जो आणि रस्त्याच्या बाजूला जो फुटपाथ दिलेला आहे म्हणजे काय पायी चालण्यासाठी जो रस्ता दिलेला आहे तो आपण काय त्याच्या वी वॉक ऑन द फुटपाथ, आपण फुटपाथवरूनच काय केलं पाहिजे, चाललं पाहिजे। अगदी बरोबर, पहा, वी फॉलो द ट्रॅफिक सिग्नल, करेक्ट। वी वॉक ऑन द फुटपाथ, इट इज ऑल्सो करेक्ट। देन नेक्स्ट, वी नेवर ब्रॉट अ रनिंग बस। वी नेवर बॉर अ रनिंग बस। मग आपण धावतात बसमध्ये चढावं का तर हे चुकीचं आहे, धावता बसमध्ये कधीच चढायचं नाही। दे वी ऑलवेज यूज झेब्रा क्रॉसिंग। आणि आपण नेहमी या झेब्रा क्रॉसिंगचं काय करायचं आहे, वापर करायचा। आणि वी ऑलवेज यूज झेब्रा क्रॉसिंग। पहा इकडे, तुझ्याकडे प्लीज रिपीट आहे, मी वी फॉलो द ट्रॅफिक सिग्नल्स, वी वॉक ऑन द फुटपाथ, वी नेवर ब्रॉट रनिंग बस, वी ऑलवेज यूज द झेब्रा क्रॉसिंग। बघा या पिक्चरमधून तुम्हाला काय लक्षात येईल, बघा यांना काय सांगायचं आहे की बघा जेव्हा तुम्ही रस्त्यावर जाता, रहदारीच्या रस्त्यावरून जेव्हा तुम्ही जात असता तेव्हा काय करायचं आहे, आपण ट्रॅफिक सिग्नल्स म्हणजे ट्रॅफिकचे रहदारीचे सर्व नियम पाळायचे आहे। आणि जेव्हा चालत जात असाल तेव्हा फुटपाथवरून चालत जायचं आहे। आणि धावत्या बसमध्ये कधीही चढायचं नाही किंवा चालत्या बसमध्ये। वी ऑलवेज झेब्रा यूज झेब्रा क्रॉसिंग। आणि नेहमी झेब्रा क्रॉसिंगवरूनच काय करायचं आहे, रस्ता ओलांडायचा आहे। तुझे ना लुक हियर, नो वी विल सी नेक्स्ट पार्ट। पहा, डी लिसन, बीट डी लिसन अँड पुट अ टी इफ द सेंटेन्स इज करेक्ट अँड अक्रॉस इफ इट इज रॉंग। जर बरोबर खाली काय वाक्य दिले, वाक्य जर बरोबर असेल तर आपण काय करायचं आहे, अशा प्रकारचं करेक्ट सिम्बॉल यूज करायचं आहे। आणि जर वाक्य इफ द सेंटेन्स इज रॉंग देन वी हॅव टू अशा प्रकारचे पुलीचं चिन्ह आहे, गुणाकाराचं चिन्ह काय करायचं, यूज करायचं आहे अशा प्रकारचं। पहा, सो लेट्स स्टार्ट। राधा युजेस झेब्रा क्रॉसिंग टू क्रॉस द रोड। राधा युजेस झेब्रा क्रॉसिंग टू क्रॉस द रोड। बघा, राधा काय करत आहे, झेब्रा क्रॉसिंग म्हणजे रोड ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करते, म्हणजे अगदीच बरोबर आहे, इज करेक्ट सेंटेन्स, सो इज करेक्ट। देन नेक्स्ट, जया जम्प्स फ्रॉम रनिंग बस। आणि जया काय करते, धावत्या बसमधून पुढे येते, हे चुकीचं आहे, इट इज रॉंग। देन अमित ऑलवेज स्टँड इन अ क्यू। अमित नेहमी काय करतो, रांगेत उभा राहतो, इट इज करेक्ट। देन नेक्स्ट, जुई रन्स थ्रू द मूव्हिंग ट्रॅफिक। बघा, जुई नावाची मुलगी काय करते, रन्स थ्रू द मूव्हिंग ट्रॅफिक म्हणजे धावत्या रहदारीमधून, म्हणजे जेव्हा वाहने काय होतात, ये जा करत असतात तेव्हा जुई काय करते, तिथून पळते, म्हणजे इट्स रॉंग सेंटेन्स। देन नेक्स्ट, उमा पुट्स हर हँड आउट ऑफ द विंडो ऑफ मूव्हिंग बस। बघा, चालत्या बसमधून उमा काय करते, तिचा हात बाहेर काढते, म्हणजे काय काय चुकीचं आहे। पहा, प्लीज रिपीट आफ्टर मी, माझ्या पाठीमागे तुम्हाला वाचायचं आहे सेंटेन्स। राधा युजेस झेब्रा क्रॉसिंग टू क्रॉस द रोड।
Next, Jaya jumps from a running purse. Amit always stands in queue. Juhi runs through the moving traffic. Uma puts her hand out of the windows of moving bus. Radha uses zebra crossing to cross the road. बघा राधा जेव्हा रस्ता ओलांडते तेव्हा ती झेब्रा क्रॉसिंगचा वापर करते. अगदी बरोबर आहे. जया जम्प्स फ्रॉम रनिंग बस. जया धावत्या बसमधून काय करते, उडी मारते. तर ही काय चुकीचं आहे असं करू नये, म्हणजेच अपघात होण्याची शक्यता असते. अमित ऑलवेज स्टँड्स इन क्यू, आणि अमित काय करतो, रांगेमध्ये उभा राहतो. अगदी बरोबर आहे. जर तुम्हाला बसमध्ये चढायचं असेल तेव्हा रांगेत उभा राहिलं पाहिजे. जुई रन थ्रू द मूव्हिंग ट्रॅफिक, आणि जुई काय करत आहे, रहदारी वाणी जेव्हा ये जा करत असते तेव्हा ती त्यामधून पळते, हे पण चुकीचं आहे. उमा पुट्स हर हँड आउट ऑफ द विंडो ऑफ अ मूव्हिंग बस. बघा उमा काय करते आहे, जेव्हा बस चालत्या बसमधून खिडकीच्या बाहेर हात काढते, म्हणजे काय चुकीचं आहे. ओके चिल्ड्रन, टेक युअर टुडे होमो solve this this week B on your book. अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं, तुमच्या पुस्तकांवरती इंग्लिशच्या पाठ्यपुस्तकावरती हे युनिट म्हणजे हे बीट डी काय करायचं आहे, अशा प्रकारे सॉल्व करायचं आहे. ओके, थँक्यू.